मेरी माटी मेरा देश या अभियानाच्या अंतर्गत जो आत्ताच आपण गिनीस वर्ल्ड रेकॉर्ड केला आहे त्याबद्दल एकदा आपण अपन आपल्या अपन भारताकरता आणि आपल्या महाराष्ट्राकरता जोरदार टाळ्या वाजवूया मंचावर उपस्थित महाराष्ट्राचे राज्यपाल श्री रमेश बैस जी आपले लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदेजी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकरजी उपसभापती तय गोरे भाजपचे अध्यक्ष चंद्रशेखर जी आपले उच्च व तंत्र शिक्षण मंत्री दादा चंद्रकांतदा पाटीलजी मंत्री मंगलप्रभात लोडाजी मंत्री दीपक केसरकरजी प्रधान सचिव श्री विकासचंद्र रस्तोगीजी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू रवींद्र कुलकर्णी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू सुरेश गोसावी श्री शैलेंद्र देवळणकर आणि हा रेकॉर्ड बनवण्याकरता ज्यांनी अथक परिश्रम घेतले ते श्री राजेश पांडे या ठिकाणी उपस्थित सर्व मान्यवर आणि उपस्थित सर्व विद्यार्थी भगिनी आणि बंधूंनो मी सर्वप्रथम एन एस एसच्या संपूर्ण टीमला त्याचप्रमाणे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ या विद्यापीठातील कुलगुरू आणि त्यांच्या संपूर्ण टीमला त्याचप्रमाणे उच्च व तंत्र शिक्षण विभाग या विभागाच्या संपूर्ण टीमला अतिशय मनापासनं त्यांचं अभिनंदन करतो की भारताला आज गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये एक नवीन स्थान आपल्या सगळ्यांच्या मेहनतीने या ठिकाणी प्राप्त झालं आहे खरं म्हणजे मी तर असं म्हणेन की आता राजेश पांडे आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची टीम यांचं नवीन नामकरण हे रेकॉर्ड एक्सपर्ट असंच आपल्याला करावं लागेल इतके वेगवेगळ्या प्रकारचे वर्ल्ड रेकॉर्ड आज या ठिकाणी करण्यात येत आहेत आणि याचाही विशेष उल्लेख करावा लागेल की हा रेकॉर्ड होण्याकरता चंद्रकांतदादा पाटील असतील त्यांचा विभाग असेल त्यांनी घेतलेला पुढाकार स्वतः माननीय मुख्यमंत्र्यांनी देखील या, मुख्य या संदर्भात बैठका घेऊन महाराष्ट्र सरकार पूर्णपणे या उपक्रमाच्या पाठीशी आहे या संदर्भातलं के जे काही कार्य केलं पाहिजे ते त्यांनी देखील केलं आमचे दोनही मंत्री जे मंचावर आहेत शालेय शिक्षण मंत्री आणि स्किल डेव्हलपमेंट मंत्री यांच्याही टीमने अतिशय उत्तम काम केलं आणि म्हणूनच हा वर्ल्ड रेकॉर्ड आज या ठिकाणी आपण करू शकलो आपल्याला कल्पना आहे की माननीय प्रधानमंत्री मोदीजींनी ज्यावेळेस आपण देशाचा अमृत महोत्सव साजरा केला त्यावेळी प्रत्येक व्यक्ती हा देशाच्या स्वातंत्र्याशी देशाच्या लोकशाहीशी जोडला गेला पाहिजे केवळ एक दिवस स्वातंत्र्य दिन साजरा केला केवळ एक दिवस अमृत महोत्सव साजरा केला असं करून चालणार नाही तर भावनात्मकदृष्ट्या आम्ही आमच्या देशाशी जुळलो पाहिजे अशा प्रकारचा विचार हा या ठिकाणी मांडला अटलजी श्रद्धे अटलजी नेहमी असं म्हणायचे की भारत हे केवळ जमीन का तुकडा नाही आहे एक जीता जागता राष्ट्रपुरुष आहे आणि आपणही भारताला केवळ जमिनीचा तुकडा मानलं नाही केवळ भूभाग मानलं नाही तर आपण नेहमी भारत माता म्हटलं आपण मातीचं स्थान आपल्या देशाला दिलं आणि साहजिकच माता आणि माती या दोनच गोष्टी अशा आहेत की आपल्या जन्मापासनं तर आपण संपण्यापर्यंत आपल्याला साथ देतात आपल्याला मोठं करतात त्यांच्याच आशीर्वादानं जीवनामध्ये जे काही आपल्याला मिळायचं आहे ते आपल्याला मिळत असतं आणि म्हणून जसं मातेचं उतराई होता येत नाही तसं मातीचंही उतराई होता येत नाही पण तरी देखील तीच माती हातात घेऊन तीच माती कपाळावर लावून कधीतरी त्या मातीला हे देखील सांगावं लागतं की आम्ही तुमचे आभारी आहोत त्या मातीचे आभार मानावे लागतात त्या मातीचं नमन करावं लागतं त्या मातीचं वंदन करावं लागतं आणि मेरी माती मेरा देश हा असाच कार्यक्रम आहे की ज्यातनं ज्या मातीने आम्हाला स्वातंत्र्य दिलं आम्हाला महापुरुष दिले ज्या मातीने आम्हाला स्वातंत्र्य संग्राम सेनानी दिले ज्या मातीने देशाकरता बलिदान करणारे जवान आम्हाला दिले अशा मातीचं वंदन करायचं आणि त्या सगळ्या देशाकरता ज्यांनी ज्यांनी बलिदान केलं आहे त्या सगळ्यांची आठवण देशाची माती एकत्रित करून करायची अशा प्रकारचा उपक्रम आपल्या देशामध्ये मोदीजींच्या माध्यमातून राबवला गेला आणि प्रचंड प्रतिसाद प्रचंड प्रतिसाद त्याला देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये मिळाला अगदी सुदूर शेवटचं गाव देशातलं असेल किंवा अगदी डोंगरावरचं जिथे अगदी दहाग्रह असं गाव असेल अशाही गावांमध्ये मातीची पूजा ही, माती ही लोकांनी केली मातीचं अर्पण समर्पण लोकांनी केलं आणि या देशाच्या प्रती आपली जी भावना आहे ती भावना त्यातनं अभिव्यक्त करण्याचं काम हे समाजातल्या प्रत्येक वर्गातल्या व्यक्तीने या ठिकाणी केलं आणि मला असं वाटतं की त्याचवेळी ही संकल्पना राजेशजींनी ज्या प्रकारे सांगितलं की राजेशजी असतील चंद्रकांत दादा असतील यांनी संकल्पना मांडली की आपण याचा एक वर्ल्ड रेकॉर्ड करू शकतो आपण आपल्या देशाच्या प्रती आपलं जे समर्पण आहे हे समर्पण देखील जगामध्ये अशा प्रकारच्या रेकॉर्डच्या माध्यमातून मांडू शकतो आणि त्याला जो काही जी काही मेहनत या ठिकाणी झाली मी विशेष उल्लेख माननीय चंद्रशेखर बावनकुळेजींचा करेन कारण चंद्रशेखर बावनकुळेजींनी संपूर्ण संघटना ही या उपक्रमाच्या पाठीशी उभी केली आणि त्यातनं याला खूप मोठ्या प्रमाणात मदत मिळाली म्हणजे सरकारची मदत तर होतीच आणि सरकारचे वेगवेगळे विभाग काम करतच होते पण त्याचसोबत समाज पूर्णपणे त्याला जोडण्याचं काम हे चंद्रशेखर बावनकुळेजींनी निश्चितपणे केलं आणि त्यातून हा रेकॉर्ड आपण करू शकलो आणि खरं म्हणजे जसा उल्लेख झाला की किती स्ट्रिंजंट नॉर्म्स आहेत की जवळजवळ साडेपंचवीस लाख सेल्फीज आपण त्या ठिकाणी काढल्यानंतर अपलोड केल्यानंतर त्यातल्या दहा लाख बेचाळीस हजार पाचशे अडतीस एवढ्या सेल्फी या अप्रूव झाल्या आणि त्यातनं हा रेकॉर्ड आपण तयार केला पण सगळ्यात महत्वाचं काय आहे तर सगळ्यात महत्त्वाचं हे आहे की चीनच्या नावाने असलेला रेकॉर्ड मोडण्याकरता छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र समोर आला आणि त्याने तो रेकॉर्ड मोडून दाखवला हे आपल्याकरता खरं म्हणजे अतिशय अभिमानाची गोष्ट आहे आणि म्हणून जे जे लोक याच्यामध्ये संमिलित होते त्या सगळ्यांचं अतिशय मनापासून मी अभिनंदन करतो आज एकीकडे एक हा रेकॉर्ड आपण या ठिकाणी केला आहे गिनीसचं सर्टिफिकेट आपल्याला मिळालेलं आहे आणि दुसरीकडे आजच्याच कार्यक्रमामध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्याचं देखील प्रकाशन आपण करतो आहे खरं म्हणजे मागच्या काळामध्ये सन्मान्य अध्यक्ष मोदे आणि मला रशियामध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंच्या पुतळ्याच्या अनावरणाची संधी मिळाली आणि त्यावेळेस रशियाच्या विद्यापीठामध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्याबद्दलचं सा प्रेम त्या साहित्याबद्दलची उत्कंठा त्या साहित्याबद्दलचा अभ्यास हा बघितल्यानंतर आमचं ऊर भरून आलं की आपल्या देशातला एक सुपुत्र जो दलित पीडित शोषित वंचितांचा आवाज म्हणून मजुरांचा आवाज म्हणून त्या ठिकाणी समोर आला त्या आवाजानं त्याच्या साहित्यानं अक्षरशः रशियाला देखील भुरळ पाडली अशा प्रकारचे लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्याचं प्रकाशन देखील या ठिकाणी होत आहे त्याहीबद्दल मी अतिशय या ठिकाणी आपल्या उच्च तंत्र शिक्षण विभागाचे मनापासून आभार मानतो त्यांचंही अभिनंदन करतो पुन्हा एकदा ही सगळी जी टीम आहे त्या टीमचं आणि विशेषतः इथे समोर बसलेल्या ज्या ज्या लोकांचा उल्लेख राजेश पांडेंनी केला त्या सगळ्यांचं मनापासनं अभिनंदन करतो आणि जसं मी सांगितलं की आपला रेकॉर्ड हा आपल्यालाच तोडायचा आहे त्यामुळे आता पुढच्या एका रेकॉर्डची आपण तयारी करूया आणि निश्चितपणे मला विश्वास आहे की तुम्ही ज्याप्रकारे तीन रेकॉर्ड तोडले चौथाही रेकॉर्ड हा तुम्ही आपल्या नावे कराल त्याकरता शुभेच्छा देतो आणि मी राजेजी गमतीने काही म्हणालो असलो तरी देखील चौथाही रेकॉर्ड तोडाल तेव्हा मला नक्की बोलवा मी येईनच आणि नाही बोलवलं तर जबरदस्ती येईल एवढं सांगतो पुन्हा एकदा आपलं अभिनंदन करतो आणि माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र